महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गेल्या 15 महिन्यापासून शहरातील सर्व कोचिंग क्लासेस बंद आहेत। ऑनलाइनला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे छोटे आणि मध्यम शिकवणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असून काहींवर अक्षरशः उपासवारीची वेळ आली आहे। घर खर्च, कोरोनाचे आजारपण, कर्जांचे हप्ते, मुलांचा शिक्षण खर्च, ज्येष्ठांची काळजी, या खर्चामुळे हे क्लासेस संचालक पुरते हवालदिल झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये नाशिक महापालिकेने या छोट्या क्लासेस संचालकांना घरपट्टी माफ करावी किंवा त्यात भरीव सवलत देऊन मदत करावी अशी जोरदार मागणी आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली। याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी सांगितले की आज महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरातील क्लासेस संचालकांची आरोग्य सुधारण्यासाठी समुपदेशन करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या रामायण निवासस्थानामध्ये बैठक बोलावली होती। कोरोनामध्ये निधन झालेल्या व आर्थिक अडचणीतील छोट्या गरजू क्लास संचालकांची यादी महानगरपालिकाकडे देण्यात येईल। महानगरपालिकेने खातरजमा करून अशा अडचणीत सापडलेल्या शिकवणी वर्ग संचालकांना घरपट्टी माफ किंवा सवलत द्यावी ही मागणी करण्यात आली, त्या संबंधित निवेदनही देण्यात आले। यावेळी शहरातील बहुसंख्य क्लासेस संचालक उपस्थित होते। यावेळी शिकवणी संचालकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संकट काळात महानगरपालिका आपल्या सोबत असून लवकरच या ठिकाणी काही ठोस निर्णय घेतला जाईल व तसे संघटनेला कळवले जाईल असे आश्वासन दिले। आरोग्य संबंधित समुपदेशन व जलनीती पत्रांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, मुकुंद रणाळकर, विवेक भोर, लोकेश पारक, कल्पेश जेजुरकर, मितेश झा, जयप्रकाश दोषी, संतोष पवार, किशोर सपकाळे, तेजस बुचके, श्रीपाद जोशी, चंद्रकांत सानप, दर्शन मालसाने, नितीन पाटील, रामकृष्ण घायळ, गणेश कोतकर, संदीप घायळ, सचिन जाधव, ब्रितेश जाधव, संजय अभंग, अशोक देशपांडे, पवन जोशी आदी सभासद उपस्थित होते। ते घेऊ का रोल? हो, गेल्या 15 महिन्यांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस बंद आहेत। त्याचा आर्थिक फटका हा जास्त करून छोट्या आणि मध्यम क्लासेस चालकांना बसला आहे। कोणत्याही प्रकारचं उत्पन्न त्यांना नाही आहे, ऑनलाईन क्लासेस चालत नाही आहे आणि गेल्या कोरोनाच्या ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जवळपास 10 ते 12 क्लासेस चालकांचं दुःखद निधन कोरोनामुळे झालेलं आहे। अनेक लोक या आर्थिक झळ पोचल्यामुळे आपल्या घरच्या गरजा घर खर्च वगैरे भागवू शकत नाही आहे। आज जे छोटे आणि मध्यम क्लास चालक आहेत यांना नाशिक महापालिकेने काहीतरी त्या ठिकाणी सवलत द्यावी, घरपट्टी माफ करावी, घरपट्टीमध्ये काहीतरी सवलत द्यावी आणि महापालिकेच्या कोणत्या तरी योजनेमधून या क्लास चालकांना जे निराधार त्या ठिकाणी लोक झालेले आहेत तर त्यांना मदत करावी यासाठी आम्ही आज नाशिकचे महापौर माननीय श्री सतीश नाना कुलकर्णी यांच्याकडे निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। नानांनी सांगितलेलं आहे की लवकरच ते महापालिकेत त्या ठिकाणी हा विषय मांडतील। जे सक्षम क्लास चालक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा नाही आहे, परंतु जे त्या ठिकाणी आर्थिक झळ पोचले आहेत आणि निराधार झालेले आहेत अशांना त्या ठिकाणी महापालिकेने मदत करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। महापौरांनी सांगितलेलं आहे की येत्या महासभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडू। आम्ही अशा जे बाधित त्या ठिकाणी क्लास चालक आहेत यांची यादी संघटनेतर्फे महापालिकेला दिली जाईल आणि त्यांची अधिकाऱ्यांतर्फे खातरजमा करून महापालिकेने त्यांना मदत करावी ही विनंती आम्ही आज त्या ठिकाणी महापौरांना केलेली आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी।